एरवावी रिड्यूस रीयूज आणि रिसायकल हे शब्द ओळखीचे वाटतात ना. हां, पण हे शब्द जरी नवे असले तरी ही संकल्पना नवीन नाही आहे. भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातली ही प्राचीन कथा निसर्ग संवर्धनाचा फार मोठा धडा शिकवणारी आहे. नवीन शाल घेण्यासाठी बुद्धांकडून परवानगी मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे हे त्यांच्या शिष्यांच्या लक्षात येतं. गोष्टीचं नाव आहे जुन्या शालीचं काय झालं. लेखक अरविंद गुप्ता. चित्र काढली आहे देबस्मिता दासगुप्ता आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे वर्षा गजेंद्रगडकर यांनी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. एक दिवस गौतम बुद्ध मठाभोवती चक्कर मारत होते. त्यांना पाहून एक भिक्षू त्यांच्याजवळ आला आणि आपल्याला नवी शाल हवी असल्याचं त्यानं बुद्धांना सांगितलं. बुद्धांनी त्याला विचारलं, तुझ्या आधीच्या शालीला काय झालं. खूप जुनी फाटकी झाली होती ती, त्यामुळे मी ती बेडशीट म्हणून वापरतोय, भिक्षूने उत्तर दिलं. बुद्धांनी पुन्हा विचारलं, पण तुझ्या जुन्या बेडशीटचं काय झालं. भगवान, ते वापरून वापरून जीर्ण झालं, पार फाटलं होतं, म्हणून मी कापून त्याचा उशीचा अभ्रा तयार केला, भिक्षूने उत्तर दिलं. पण हा नवा अभ्रा शिवण्याआधी उशीला अभ्रा होताच ना, मग त्या आधीच्या अभ्र्याचं तू काय केलंस, बुद्धांनी विचारलं. त्या अभ्र्यावर माझं डोकं कित्येक लाख वेळा घासलं गेलं असेल भगवान, त्यामुळे त्याला एक मोठं भोक पडलं होतं, म्हणून मी त्याचं पायपुसणं बनवलं, भिक्षूने अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. गौतम बुद्धांचं या उत्तराने समाधान काही झालं नाही. ते नेहमी कुठल्याही प्रश्नाच्या मुळापर्यंत जायचे. त्यांनी भिक्षूला विचारलं, मला सांग त्या तू जुन्या पायपुसण्याचं काय केलंस. भिक्षूने हात जोडले आणि म्हणाला, भगवान, जुन्या पायपुसण्याच्या अगदी चिंध्या झाल्या होत्या, वापरून वापरून धागे उसवून आतलं अस्तर बाहेर आलं होतं. मग मी सुती धागे काढून त्याची वात तयार केली, नंतर तीच वात मी दिव्यात वापरली. भिक्षूचं उत्तर ऐकून बुद्ध हसले. भिक्षूला मग नवी शाल मिळाली. मुलांनो, गोष्ट तर इथे संपली, पण असे काही मुद्दे आहेत की आपण लहान मोठ्या सर्वांनीच त्यावर विचार करायला हवा आणि त्याप्रमाणे कृतीही करायला हवी. पुनर्चक्रीकरण, पुनर्वापर, कचऱ्याची कमीत कमी निर्मिती. आपण कितीतरी वस्तू विकत घेत राहतो आणि जास्त विचार न करता त्या वापरून टाकूनही देतो. आपल्या गरजेपेक्षा अधिक गोष्टी आपण खरेदी करतो. भरपूर खरेदी करा, भरपूर कचरा करा, हा जणू आपला मंत्रच आहे. पाणी, झाडं, वाळू आणि माती यासारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपण गैरवापर करतो आणि कित्येक टन निरुपयोगी वस्तू निर्माण करून कचऱ्याचे डोंगर तयार करत राहतो. पण आपली ही वृत्ती पहिल्यापासून अशीच होती का? वस्तू वाया घालवणं हा आपला भारतीयांचा गुणधर्मच आहे का? नाही. भारतीय लोक काटकसरी, सगळ्याचा निगुतीने वापर करणारे आणि सुज्ञ असल्याचं आपला इतिहास सांगतो. प्रत्येक वस्तूचे अनेक उपयोग असतात, ती अनेक पिढ्या उपयोगी पडते असा आपला विश्वास आहे. पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण या दोन्हींची मुळं भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. ही गोष्टही 2500 वर्षांपूर्वीची भगवान गौतम बुद्धांच्या काळातली आहे. भौतिक जगाविषयीचा गाढ आदर आणि संवेदनशीलता स्पष्ट करणारी ही गोष्ट आहे. तिने आपल्यासमोर अनेक धडे ठेवले आहेत. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, ती या गोष्टीच्या लेखकांविषयी. या गोष्टीचे लेखक जी आत्ता मी वाचली, त्यांचं नाव आहे अरविंद गुप्ता. हे काका विज्ञान खेळणी बनवण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत आणि अतिशय हुशार अशा या काकांनी आपलं काम सोपं केलं आहे. ते आपल्या आसपास ज्या वस्तू इझिली अवेलेबल आहेत, काडेपेटी, दोरा, छोटं छोटं चुंबक, या वस्तूंपासून ते अनेक अनेक वेगवेगळी विज्ञान खेळणी बनवायला आपल्याला शिकवतात. आणि जर तुम्हाला
या काकांची अजून काही पुस्तकं बघायची आहेत किंवा त्यांची विज्ञान खेळणी बनवण्याच्या अनेक कृती शिकून घ्यायच्या आहेत, तर हे सर्व त्यांच्या वेबसाईटवर विनामूल्य उपलब्ध आहे, www.arvindguptatoys.com. जरूर तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट द्या. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.